त्यामुळे सर्व शिक्षक मुख्याध्यापकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिला गेलं. आता हे प्रशिक्षण असं काही खूप नवीन आहे अशातला भाग आहे अशातला भाग नाही. प्रशिक्षण जसं दरवेळेस होते त्यापेक्षा अति उत्कृष्ट होतं, अतिशय चांगलं होतं. त्यामध्ये स्वतः PTC साहेब म्हणजे स्वतः हिरिरीने भाग घेऊन प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष देऊन ते होते. तर त्यामागे त्यांचा उद्देश असा होता की प्रत्येकाने गेल्यानंतर राबवलं पाहिजे. पण याच्यापूर्वी आपण बघितलेलं आहे की बरेचसे प्रशिक्षण झालेले आहे. तुम्ही तुमच्या नोकरीच्या कालावधीमध्ये, मॅडम बोलू नका, तुमच्या नोकरीच्या कालावधीमध्ये काही तुम्हाला जर वाटले पाहिजे एक दोन शब्द तर तुम्ही नोट करायचे. नोकरीच्या कालावधीमध्ये तुम्ही बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत, प्रशिक्षण पण घेतलेले आहेत. कोणाची 20, 25, 30 वर्ष 40 झाली असेल सर, तर तुम्ही वेगवेगळे प्रशिक्षण घेतलेले आहेत. पण ह्या प्रशिक्षण घेत असताना आतापर्यंत कसं झालं, प्रशिक्षण घ्यायचं मी घेतलं का प्रशिक्षण ते माझ्या पुरतंच ठेवायचं, शेजारच्या शिक्षकांना सांगण्याची आपण सांगितलं तर राबवावं लागेल नाही का, मुख्याध्यापकांना सांगत नव्हते सांगितलं तर राबवावं लागेल नाही का, त्याच्यापेक्षा आपले जेव ठेवत होतं. परंतु हे आता जे प्रशिक्षण झालं हे त्यापैकी नाही. मुख्याध्यापकांना सुद्धा सूचना देण्यात आल्या की हे जे प्रशिक्षण आहे ज्या काही गोष्टी तुम्ही ते शिकल्या त्या तुम्ही सर्व शिक्षकांना सांगा, आणि सांगून चालणार नाही तर ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि ते कोण करणार तर सर्व शिक्षकांवर सारख्या प्रमाणामध्ये जबाबदारी आहे. त्यामध्ये असं कोणी म्हणू शकणार नाही की माझी जबाबदारी कमी आहे, यांनी ट्रेनिंग घेतलं ते पास बसतील, किंवा शेंडे सराला येते किंवा यांना येते किंवा त्यांना येते ते पास बसतील, अशातला भाग नाही. तर प्रत्येकांची जबाबदारी सारखी आहे. आणि मी सोडून नाही तर ते करतात म्हणून मी नाही करणार असं नाही. कधी कधी काय होते, माझ्या शाळेतले जे सर करत आहेत ना, आता गिरगुचे सर करत आहेत, मग मला काय करायची गरज, असं नाही. पण माझ्यासुद्धा तेवढा सहभाग असला पाहिजे, प्रत्येकांचा सहभाग, कारण शाळा ही प्रत्येकांची आहे आणि प्रत्येकांचा तेवढा सहभाग असला पाहिजे. जसं आता त्यांनी क्रीडा म्हणजे खेळण्यामधून त्यांनी वेगवेगळ्या विषयाचं नॉलेज दिले, तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे ज्ञान आहे. कारण ज्या नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत जगातल्या, त्याच्यामध्ये मी असं ऐकलेलं आहे तर तिथले जेव्हा प्राध्यापक जेव्हा एकत्र येतात तर ते शिक्षणाच्या व्यतिरिक्त दुसरी चर्चा करत नाही. जसं एखादा समजा समाजशास्त्रामध्ये हुशार असेल, एखादा इतिहासामध्ये असेल, एखादा तर ते त्यांच्यामधले जे कला कौशल्य आहे ते आपल्या शिक्षकांमध्ये शेअर्स करतात. एखादा इंग्रजीमधला शिक्षक हुशार असेल तर त्याच्यातले जे टेक्निक्स आहेत ते आपल्या शिक्षकांना सांगतात. एखादा भूगोलामध्ये असेल, एखादा मानववंशशास्त्रामध्ये असेल, तर अशा ज्या जगातल्या ज्या ऑक्सफर्ड वगैरे युनिव्हर्सिटी आहेत तिथले जे प्राध्यापक जे असतात ते तशा प्रकारे आपल्यामध्ये असलेलं ज्ञान दुसऱ्याला कमी न लेखता तर शिक्षकांना खेळीमेळीच्या वातावरणात सांगत असतात. आपल्याकडे तसं होते का, नाही झालं पाहिजे. आणि आपण करू शकतो कारण प्रत्येकामध्ये काही ना काही ज्ञान आहे, प्रत्येकामध्ये काही ना काही कला कौशल्य आहे, प्रत्येकामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्याची जिज्ञासा आहे आणि आपण हे करू शकतो. कारण सय्यद मुबारक जे सर आहेत, नाव ऐकलं असं खराशी नाही का, साकोला साकोली खराशी, त्या शाळेतील जे HM होते त्यांनी सांगितलं की त्यांची जी शाळा होती एकेकाळी त्या शाळेत कोणीही जायला तयार नव्हतं. ज्या शिक्षकांना पनिशमेंट दिल्या जाते त्या शिक्षकांनाच फक्त त्या शाळेत पाठवली. जसं आपल्याला कधी आपण पोलीस मारतो, पनिशमेंट म्हणून त्या शिक्षकाला म्हणजे त्या शाळेत तिथे पाठवण्यात आलं आणि त्या शिक्षकांनी तिथे त्याला HM पद भेटलं, तर त्या शाळेचं त्यांनी सोनं केलं. म्हणजे ज्या शाळेमध्ये एकेकडे विद्यार्थी भेटणं कठीण होतं, आज त्या शाळेमध्ये 3-3, 4-4 वर्षाकरता ऍडव्हान्स बुकिंगमध्ये मायबाप तिथे नाव म्हणजे आपली ॲडमिशनसाठी प्रयत्न करतात. बाहेरचे पालक येऊन त्या ठिकाणी मुक्काम करून राहतात, त्या गावचे उत्पन्न पण वाढलं आणि त्या गावचे पालकसुद्धा सहभाग देतात. तर आपणसुद्धा आणि त्यांनी त्याची जी शाळा आहे ती फक्त त्या सापोली किंवा निवड भंडारा जिल्हा किंवा फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर त्यांच्या शाळेचं नाव आज जागतिक लेवलवर चमकलेलं आहे. म्हणजे जगामध्ये जे वेगवेगळे मोठमोठे जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्या बरोबरीमध्ये जाऊन ते खराशीचे मुख्याध्यापक बसतात. तर त्यांनी ते प्रयत्न केले, त्या तुमच्या आमच्यासारखेच आहेत, त्यांना काही खूप काही प्राथमिक शिक्षकांमधूनच गेलेले आहेत. असं काही नाही की प्राथमिक असो माध्यमिक असो पदवीधर असो, म्हणजे तुमच्या आमच्यामधला जर एक व्यक्ती जर समजा ते करू शकतो आपणही करू शकतो. तुम्हालाही वाटलं पाहिजे की आमची पण आश्रमशाळा अशी काही डेव्हलप झाली पाहिजे, अशा काही त्याच्यामध्ये गोष्टी डेव्हलप झाल्या पाहिजे की आमच्या आश्रमशाळेचं नाव नाही कमीत कमी तर आपल्या नागपूर ATC काही प्रथम आला पाहिजे, नाही प्रथम आला तर कमीत कमी आणखी काही जे काही आपल्याला प्रयत्न करता येईल
आणि ते सर्वांमध्ये आहे कला कौशल्य. मी सांगावं किंवा कोणीतरी सांगावं म्हणून नाही, तुमच्यामध्ये ते आहे, तुम्ही ते सर्व शिकलेले आहे. तुम्ही याच्या पूर्वी वाचन लेखन कौशल्याच्या माध्यमातून त्या गोष्टी सर्व राबवलेल्या आहेत. आपण पूर्वी शब्द घेत होतो नाही का, इंग्रजीचा शब्द मराठीचा शब्द दिवसभर आपण पडद्यावर लिहून ठेवत होतो, विद्यार्थी सांगत होते, डिक्शनरीमध्ये आपण संशोधन केलं होतं नाही का, की एखाद्या ए किंवा बी किंवा कोणता एखादा शब्द त्याच्यावरचे तुम्ही जास्तीत जास्त शब्द शोधा, त्याच्यासुद्धा तुम्ही परीक्षा घेतलेल्या आहेत. तुम्हाला या सर्व गोष्टी येतात, सर्व माहीत आहे. आनंददायी शिक्षणाच्या सुद्धा तुम्ही ट्रेनिंग घेतलेली आहे. सर्व गोष्टी आपल्यामध्ये सुप्त स्वरूपामध्ये आहेत, फक्त त्या आता आपल्याला, कारण बाकीच्या याच्या पूर्वी काय झालं, कोणत्या हेडमास्तरनं काय केलं, कोणत्या शिक्षकानं काय केलं, कोणत्या पी ओ ए टी सीनं काय केलं, तो भाग नाही. फक्त आता जे आपल्याला परिस्थिती समोर जशी आहे, कारण आता जे ए टी सी आहे यांना प्रत्यक्ष परिणाम पाहिजे, मुलांमध्ये तो दिसला पाहिजे, मुलं हसते खेळते दिसले पाहिजे, त्यांचं टेन्शन नको, हसत खेळत त्यांना शिक्षण देता आलं पाहिजे. आणि त्या शिक्षण त्यांना म्हणजे वाचन लेखन कमीत कमी ते कौशल्य किंवा काही ना काही गोष्टी त्यांना, आपण जेव्हा इंग्रजी मीडियमचे मुलं पाहतो किंवा आपली सुद्धा मुलं ज्या काही शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकतात, तर ते कसे असतात, आणि आपण याच मुलांच्या भरोशावर आपण आपलं कुटुंब चालते, घर चालते, मग यांच्यासाठी आपण का राबू नये, आणि राबलंच पाहिजे ना, का बरं राबू नये, नाही का? कारण काही समाजसेवक लोक निस्वार्थ सेवा करतात, पण आपल्याला तर या आदिवासी मुलांची सेवा करण्याची एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. मग त्यांच्यामधूनही जर काही भविष्यामध्ये चांगले डॉक्टर, इंजिनियर वकील किंवा आणखी मोठमोठे व्यक्ती जर बनले, आणि त्याच्यात तुमच्याच शिक्षण मुळामध्ये प्रत्येक नागपूर विभागातील मुख्याध्यापक वर्ग, शिक्षण विस्तार अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण या सर्वांना दिल्या गेलेला आहे. आणि मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन आपल्या सहकारी शिक्षकवृंदांना ते सांगावं आणि ते प्रत्यक्ष त्यांच्या कृतीवरून शिक्षकांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असं ए टी सीने ठरविलेलं आहे. आणि तसं आपल्या शाळेमध्ये सुरू आहे असं आज मला प्रत्यक्ष दिसून आलं आणि मी स्वतः आनंदित आहे. परंतु मी हरदोईला गेलो होतो, तिथं मला काहीच वाटलं नाही, त्यामुळे तिथं खूप काही बोलू असं वाटलं. इथं तर आता माटे सरांनी आणि सरांनी मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे, प्रात्यक्षिक कृत्या घडतच आहे. आपल्या फाईलसुद्धा पाहिलेल्या आहेत, त्यामधूनही आम्हाला लक्षात आलेलं आहे की या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत हा जो उपक्रम आहे तो राबविण्यात येतोय असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, विद्यार्थी हे स्वतः शिकले पाहिजेत, म्हणजे त्यांना शिकवताना आपण फक्त मार्गदर्शकाची भूमिका ठेवायची, विद्यार्थी स्वतः कृतीतून शिकले गेले पाहिजेत. जसं स्वयंअंधवण आपण त्यांचं वाचन घ्यायचं, आपण वाचन घेत असताना पहिल्यांदा त्याच्यामध्ये काय पाहिजे, जसं 1-4 पॅटर्न आहे त्याच्यामध्ये LSRWC हे जे स्किल्स आहेत, हे भाषिक स्किल्स त्याच्यावर त्यांनी शिक्षकांनी निर्माण केलं पाहिजे. समजा तो 4th गेला असेल, त्याला जर वाचन आणि लेखन येत नसेल किंवा अंकज्ञान आणि संख्याज्ञान त्याला प्राप्त झालेले नसेल किंवा बेरीज किंवा वजाबाकी येत नसेल, तर गुणाकार भागाकार ह्या नंतरच्या क्रिया त्या येणारच नाही. आणि म्हणून तो पहिल्या वर्गात असतानाच किंवा दुसरीमध्ये असतानाच त्याला ह्या सर्व बाबी यायला पाहिजे. आणि हे जर त्यांना आलं तर आपोआपच ॲडॉप्ट तो मुलगा काय होईल, समोर हुशार होईल. ज्या काही क्रिया आपण समोरच्या काळ सांगणार आहोत त्या क्रियेमध्ये तो कसा होणार आहे, पुढं जाणार आहे. आणि म्हणून हे कोणी काम करायला पाहिजे तर आपण शिक्षकवृंदांनी करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता आव्हानात्मक उदाहरणं, जसं सरांनी सांगितलं की त्यांना काही आव्हान द्यायचं, उदाहरणार्थ आता ते परंडोचे सर, परंडो तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील सपाटे सर आलेले होते, आम्ही त्यांच्यासोबत होतो. ATC साहेबांनी त्यांच्यासोबत आम्हाला 4 लोकांना पाठवलेलं होतं, त्यापैकी हजारे मॅडम ATC कार्यालयातील, माटे सर आणि मी स्वतः प्रत्यक्ष संपाटे सरांसोबत गेलो. त्यांनी पहिल्यांदा शिक्षकांना मार्गदर्शन केलं की जसं आता माटे सरांनी सांगितलं की शिक्षकांनी कृतीयुक्त शिकवावं, आनंदाने हसत खेळ शिकवावं, विद्यार्थ्यावर राबू नये, मायेच्या हाताने प्रेमानं त्यांच्याशी बोलावं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवावं. जरवढं आपण जवळ जशा आपण आपल्या मुलांना ममता देऊन किंवा माया देऊन किंवा प्रेमाने आपण जवळ घेऊन त्यांना सर्व काही सांगतो, तशाच पद्धतीनं आपली जरी मुलं नसतील परंतु आपण त्यांच्याकडे सेवा करत आहोत, त्यांनासुद्धा आपण प्रेमाने शिकवलं पाहिजे. तर म्हणून आपण नेहमी काय करायचं की आपल्याला आपलीच एक लेकरी आहेत म्हणून आपण त्यांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांना ममतेने घडवलं गेलं पाहिजे. तर मुलगा काय होतो की नाही बा आपले सर कसे आहेत, आपल्याला चांगले समजणारे आहेत, अशी त्यांना ओळख निर्माण होते. आणि शिक्षक आणि विद्यार्थी ही जी आंतरक्रिया आहे ही कशी होईल, जवळशी होईल आणि ते चांगले समजू लागतील. आता माझ्यापेक्षा या ठिकाणी काही सिनियर लोक असतीलच,
त्यांनाही माहित आहे की जेवढा आपण प्रेमाने समजून सांगू तेवढेच पोरं काय होतात जवळ येतात. एखाद्यानं रागावलं तर ते दूर सारी जातात. ते तुम्हाला म्हणजे घरचे मुलं असोत की बाहेरची किंवा शाळेतली असोत, आपण एखाद्यानं रागवलं तो आपल्याजवळ येणार नाही, तो दूरच जात, तो मम्मीकडे जाईल, वडिलांना रागवलं तर. ते तुम्हालाही माहीत आहे आणि म्हणून प्रेमाने शिकतो. आता मी काही जास्ती सांगणार नाही, परंतु माननीय एच एस सरांनी त्या ठिकाणी आम्ही जेव्हा ट्रेनिंग्स केली मुख्याध्यापक वर्गांना, शिक्षक शिक्षण विस्तार अधिकारी आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना एक फॉर्मेट दिलेला होता. त्या फॉर्मेटमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याची माहिती मागितलेली होती. त्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला अपत्य किती आहे, तुमचे मुलं काय काय शिक्षण घेतलेले आहेत, ते आता कुठं नोकरीला लागलेले आहेत, ज्या अर्थी त्या फॉर्मेटमध्ये अशी माहिती मागवण्यात आलेली आहे की तुम्ही तुमचं मुलांच्या बाबतीत माहिती लिहा, तुमची माहिती लिहा. तर ज्या अर्थी आपण या डिपार्टमेंटमध्ये सेवा करत आहोत, तर आपण आपल्या मुलांना शिकविण्यासाठी आपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरामध्ये आपल्या मुलांना चांगल्या नामांकित शाळेमध्ये, चांगल्या कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतो, ट्युशन्स लावतो, तेव्हा ते आपले मुलं घडतात किंवा शिकतात किंवा मोठ्या पदावरही जातात. तसेच आपण ज्यांच्यासाठी सेवा देत आहोत ते मुलं सुद्धा चांगली शिकली पाहिजेत. ज्या अर्थी जिल्हा परिषदचे विद्यार्थी चांगले घडू शकतात, तर मग आपल्या आसनव्यातील विद्यार्थी का घडणार नाही. आणि आपल्याला तर त्या बाबतीत मोबदला सुद्धा मिळतो आहे, पगार मिळतो आहे, तर आपणही आपल्या आसनव्यातील विद्यार्थ्याला घडवलं गेलं पाहिजे. हाच एकमेव उद्देश असावा असं माझं वैयक्तिकरित्या माझं मत आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी आता तुमच्या शाळेमध्ये तुमच्या मुख्याध्यापक सरांनी हे सर्व सांगितलेलंच आहे की हा नवचेतना प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे, तर तो प्रामाणिकपणे आपण राबवावा आणि त्याचं जे काही बेनिफिट्स आहे ते आपल्या विद्यार्थ्यांना घडू द्यावं. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.